हे बघ, आपले तांदळाच्या उकडीचे मोदक किती सुंदर दिसत आहेत ना. आता या मोदकाच्या सुंदरतेमागे दोन तीन कारण आहेत. एक म्हणजे तुम्ही पाहताय किती मस्तपैकी हलकासा पिवळसर रंग चढलेला आहे, आणि दुसरं म्हणजे त्यावरती केसर लावलाय त्याच्यामुळे त्याचा आकर्षितपणा अजून वाढलेला आहे. आणि महत्वाचं आणि विशेष म्हणजे आजचे हे मोदक हे आपण हळदीच्या पानामध्ये तयार केलेले आहे. आता सुबक आणि सुंदर मोदक तयार करायचे असतील तर तुम्हाला त्या मोदकावरती परफेक्ट कळ्या पाडता आला पाहिजे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीने मोदकाला कळ्या कशा पाडू शकतो आणि आतलं जे सारण आहे ते सुद्धा आपण सोप्या पद्धतीने कसं तयार करू शकतो हे सविस्तर पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे तांदळाच्या उकडीचे मोदक, आणि तुम्ही पाहतात आपला घरचा स्वाद. तर चला आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य आहे ते सुद्धा पाहून घेऊया. मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहेत, साधं गूळ, ओल्या नारळाचं किस, खसखस, बदामाचे काप, काजूचे काप, चारोली, घरचं साजूक तूप, ही हिरवी वेलची आणि जायफळची पूड, पांढरे तीळ, मावा, मीठ, केसर आणि ही हळदीची पानं. आता तुम्हाला ही हळदीची पानं आहेत ना भाजी मार्केटमध्ये कुठच्याही भाजीवाल्याकडे भेटू शकतील. मित्रांनो, या सर्व साहित्यांचे प्रमाण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेले आहे. आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया. आता सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे, हे बासमती तांदूळ आहेत ना आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. आता तुमच्याकडे बासमती तांदूळ नसतील ना तर तुम्ही कोणतेही घेऊ शकता, घरामध्ये कोणतेही असतील तर. पण बासमती तांदूळ घेतल्याने काय होईल, मोदक आहे ना सुगंधित होतात. क्या बात आहे. आता धुवून घेतल्याच्या नंतर काय करायचं आहे, एका चालणीमध्ये काढून निकलून घ्यायचं आहे आणि एक कपडा अंथरून त्याच्यावर एक तांदूळ आहेत ना पसरून घ्यायचा आहे आणि पंख्याखाली वाळवून घ्यायचा आहे. तर 2 दिवस आपल्याला हे तांदूळ वाळवायला लागतात. तुम्ही उन्हामध्ये वाळवा किंवा पंख्याखाली वाळवा, त्याच्यानंतर चक्कीमध्ये दळायला द्यायचं. आता दळण ते कसं असलं पाहिजे, बारीक, म्हणजे आपण जसं तांदळाचं पीठ तयार करतो तसंच एकदम बारीक. हो बरं. तर हे बघा, मी अगोदरच दळून आणलेलं आहे, असं बारीक झालं पाहिजे पीठ. जबरदस्त. आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, सारण तयार करून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हे तीळ आणि खसखस आहे ना ते भाजून घ्यायचे. गॅस पेटूया आणि गॅस आहे ना स्लोच ठेवायचा आहे. आणि दोन्ही साहित्य आहे ना आपल्याला एकत्र नाही भाजायचं आहे, वेगवेगळं भाजायचं आहे. पहिल्यांदा आपण खसखस घालूया, परतून घेऊया आणि जास्त पण भाजायची नाही, हलकीशी भाजून घ्यायची आपल्याला. ही बघा आपली खसखस आहे ना भाजून झालेली आहे, आपण काढून घेऊया. त्यानंतर हे तीळ परतून घेऊया. तीळ सुद्धा तरतराला लागलेले आहे, आता ह्याला सुद्धा काढून घेऊया. तर त्यानंतर आपण याच्यामध्ये साजूक तूप घालूया. आणि साजूक तूप घातल्याच्या नंतर आपण गूळ घालूया. आता हे गूळ आहे ना विरघळेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि हे गूळ वितळल्याच्या नंतर हा ओल्या नारळाचा किस आहे ना तो घालूया, एक जीव करून घेऊया. आणि गूळ आहे ना जास्त नाही परतायचं, नाहीतर काळं पडून जाईल. आता गूळ आणि खोबरं एक जीव झाल्याच्या नंतर आपण सुका मेवा आहे ना तो घालूया, बदामाचे काप, काजूचे काप, चारोली, खसखस, तीळ. आता हे चांगलं एक जीव करून घेऊया. चांगलं एकजीव झाल्याच्या नंतर आपण हा मावा आहे ना तो घालूया. पण आता तुमच्याकडे मावा नसेल ना तर 2 चमचे तांदळाचं पीठ घालू शकता तुम्ही. म्हणजे मावायला या जागी मस्तपैकी पर्याय मिळालेला आहे ना. हो, आता आपला मावा सुद्धा एकजीव झालेला आहे. तर सर्वात शेवटी आहे ना ही हिरवी वेलची आणि जायफळची पूड आहे ना ती घालूया. आणि मित्रांनो, वेलची आणि जायफळ पावडर घातल्याच्या नंतर ना हे सारण जास्त आपल्याला परतून नाही घ्यायचं, नाहीतर काय होईल वेलची आणि जायफळचा जो सुगंध आहे ना तो उडून जाईल.
तर आता आपलं हे सारण झालेलं आहे का परतून? हो, आता आपण गॅस बंद करूया आणि त्यानंतर आपल्याला हे सारण आहे ना पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. आता कोणतेही इन्व्हेस्टमेंट न करता कमवा लाखो रुपये तेही घर बसल्या, त्यासाठी प्ले स्टोर मधून मिशो ऍप डाउनलोड करून त्यात तुमची डिटेल फुलफिल करून घ्या. तुमचा ओटीपी व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला या ऍप मध्ये मेन्स वेअर, लेडीज वेअर, कुर्तीज, ऑर्नामेंट, होम फर्निश अशा बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतील. त्या तुम्ही घर बसल्या सेल करू शकता. सेल करण्यासाठी तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपची हेल्प सुद्धा घेऊ शकता. प्रोडक्ट सेल झाल्याच्या नंतर हे प्रोडक्ट स्वतः कंपनी तुमच्या कस्टमर पर्यंत पोहोचवेल. सेफ बिझनेस आहे आणि इझी अर्निंग आहे. हे ऍप डाउनलोड करण्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेली आहे आणि सोबत हा माझा रेफरल कोड आहे. हा जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळेल. थँक्यू. आता आपलं सारण थंड होते ना तोपर्यंत आपण तांदळाची उकड काढून घेऊया. तर हा बघा, मी हा ग्लास भर पाणी घेतलेला आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला जेवढं पीठ मावेल ना तेवढंच घ्यायचं आहे. जास्त पातळ वगैरे नाही करायचं किंवा घट्ट सुद्धा नाही ठेवायचं. आपल्याला पीठ आहे ना भुसभुशीतच ठेवायचं आहे. तर या पातेल्यामध्ये आपण पाणी घालूया. आता आपण गॅस पेटूया आणि गॅस आहे ना मीडियम ठेवायचा. आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे. तर हे बघा पाणी उकळलेलं आहे. तर आपण याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ घालूया आणि त्यानंतर एक चम्मच साजूक तूप घालूया. आता याच्यामध्ये तूप घालण्याचं कारण मोदक आहेत ना त्याच्या पाळ्या आपल्या कडक नाही होणार. बर. आणि त्यानंतर तांदळाचं उकडीचं पीठ आहे ना ते घालूया. आता एकजीव करून घेऊया पाण्यामध्ये. पुन्हा थोडंसं पीठ घालूया. हो, म्हणजे जसं आपण पहिला सांगितलेलं आहे जास्त पातळ पण आणि जास्त कडक पण आहे, थोडं भुसभुशीत असलं पाहिजे ना. हो. आता तुम्ही पाहत आहे असं मस्तपैकी भुसभुशीत झालं पाहिजे पीठ. आता आपण गॅस बंद करूया. आता ही उकड आहे ना परातीमध्ये काढून आपण मळून घेऊया. तर आता ही उकड आहे ना आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे. जसं आपण भाकरीला पीठ कसं मळतो तसंच आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता मी या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्याच्या साहाय्याने आपल्याला मळून घ्यायचं आहे. पण थंड पाण्याचा वापर करायचा आहे. हे बघा असं पीठ मळलं पाहिजे मऊसर, म्हणजे मोदक सुद्धा चांगले होतात. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या हळदीची पानं घेतलेली आहेत ना त्या हळदीची पानं आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पुसून देखील घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ह्या चालणीमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत. तर याचे ना आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया. तर आता आपण या चालणीवर ठिकठिकाणी असे रचून घेऊया. कारण की हे चालणीचे होल आहेत ना बुजून नाही घ्यायचे आपल्याला, नाहीतर मोदकाला वाप नाही भेटणार. हे बघा असे होल आहेत ना ते ओपन राहिले पाहिजे, म्हणजे मोदकाला आहे ना सर्व बाजूनी वाप भेटेल. तर चला इथे मी गोळा मळलेला आहे ना त्याच्या पाऱ्या लाटून घेऊया. असा गोळा घ्यायचा पिठाचा आणि थोडा पाण्याचा हात घेऊन असा मळून घ्यायचा करते वेळेस आणि गोल गोल फिरून घ्यायचा. हा बघा बरं, इथे आपल्याला काय तुपाचा तेलाचा वगैरे हात नाही लावायचा का? नाही. हा बघा मी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. तर आता आपल्याला ह्याच्यावर पोळीपाटावर पाणी लावायचं आहे आणि पिठाला सुद्धा असा पाण्याचा हात फिरायचा आणि लाटण्याला देखील असं फिरून घ्यायचं पाण्याचा हात, म्हणजे चिटकणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्यावर लाटलं ना तर या पिठाच्या गोळ्याला ना चिरा देखील पडत नाही. क्या बात है. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे.
असं आहे ना, हाताने सारखं करून घ्यायचं. आता मी मोदकाला कळ्या कशा पाडतात ना ते दाखवणार आहे. आता आपली हाताची 5 बोट आहेत बरोबर, तर आपल्याला 3 बोट घ्यायचे आहेत आणि 3 बोटाच्या सहाय्याने आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. तर पहिल्यांदा आपण पाण्यामध्ये थोडासा हात बुरवायचा आहे, म्हणजे पीठ नाही चिटकणार. हे बोट आहे ना हे मध्ये ठेवायचं आणि चिमटी अशी पकडून अशी दाबून द्यायची. आता अशीच चिमटी आहे ना त्याच्या बाजूला बरोबर घ्यायची आपल्याला. आणि खालपर्यंत असं दाबत जायचं म्हणजे कली छान येईल. वा, आता आपल्याला ना सर्व बाजूने अशाच कल्या पाडून घ्यायच्या आहेत. आता बघा मी पाणी घेते, म्हणजे 2-3 कल्या झाल्या ना तेव्हा आपल्या हाताला पीठ चिटकेल ना तेव्हाच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. हे सारखं सारखं आपल्याला पाण्याचा वापर नाही ना करायचा याच्यामध्ये? नाही, नाहीतर कल्या आहेत ना तुटून जातील. बर, आता बघा ह्या कल्या पाडून झालेल्या आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, मोदकाला आकार द्यायचा आहे. तर आपल्याला या कळ्या आहेत ना जवळ आणायच्या आहेत. जवळ म्हणजे अशा दाबून धरायच्या एकत्र करून आणि अशा गोल गोल फिरवत जायचं. थोडासा पाण्याचा हात धरायचा. आता हे बघा जवळ केलेले आहेत मी, तर काय करायचं त्याला असा आकार द्यायचा. जबरदस्त. आता आपल्याला ना अशाच पद्धतीने दुसरे सुद्धा मोदक तयार करून घ्यायचे. हे बघा इथे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत. ओहो, क्या बात आहे, जबरदस्त. आणि मित्रांनो तुम्ही एक गोष्ट इथे पाहू शकता, आपण या चाळणीतले जे पॉइंट आहेत ना ते संपूर्ण बुजवलेले नाही आहेत, पॅक नाही केलेले आहेत. कुठे कुठे तुम्ही असे मध्यभागी पाहू शकता ओपन ठेवलेल्या आहेत, कारण त्याने काय होईल माहिती आहे का, पूर्ण जी खालची वाफ आहे ना वरपर्यंत ती खेळली जाईल आणि त्याने मोदक आहे ते चांगले संपूर्ण शिजून सुद्धा निघतील. बरेच जण काय करतात की हळदीचं पान पूर्णच्या पूर्ण चाळणीमध्ये घालून ठेवतात आणि ते पॉइंट आहेत ते बंद करून ठेवतात आणि त्याच्याने काय होतं ते मोदक आहेत ना फक्त खालूनच शिजतात आणि वरून मात्र ते मोदक आहेत ना ते कच्चेच राहतात. आता आपल्याला काय करायचं आहे, या मोदकाच्या वरती ना केसर लावून घ्यायचं आहे. आता जर तुम्हाला नसेल लावायचा ना तर काही हरकत नाही, आणि लावायचा असेल ना तर उकड काढण्याच्या अगोदर लावून घ्यायचा, कारण मोदकाच्या वरती ना छानपैकी केसरचा रंग उतरून जातो. हो, कारण केसरला वाफ मिळाली ना तरच त्याचा छानपैकी रंग त्या मोदकाला येईल. अदरवाईज काय करतात बरेच जण, मोदक तयार झाल्याच्या नंतर त्याच्यावरती तो केसर गार्निश करून घेतात. तसं करायचं नाही, या उलटं सुलटं एक योग्य पद्धत आपल्याला इथे वापरायची. तर चला आता आपण पटापट आपण केसर लावायला सुरुवात करूया. आता आपल्या सर्व मोदक्याला ना केसर लावून झालेला आहे. तर चला आता आपण मोदक उकडायला ठेवूया. मी इथे वाफेचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी ठेवलेलं आहे. आता ते पाणी सुद्धा उकळलेलं आहे, तर आपण हे मोदकाची चालण आहे ना त्याच्यावरती ठेवूया. ही बघा अशी व्यवस्थित ठेवायची आणि याच्यावरती आपण झाकण ठेवून 10 मिनिटं आपल्याला वाफून घ्यायचे आहेत. असं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि गॅस आहे ना मध्यम आचेवर ठेवायचा आहे. चला आता आपण झाकण उघडून पाहूया. हो, जबरदस्त. आता आपले हे मोदक झालेले आहेत, आपण गॅस बंद करूया. ही चालण आहे ना ते आपण काढून घेऊया. आता हे मोदक आहेत ना आपल्याला डिश मध्ये काढून घ्यायचे आहेत. तर मी इथे हळदीची पानं घेतलेली आहेत. आता माझ्याकडे होती ती मी घेतल्या आहेत. आता तुमच्याकडे केळीची वगैरे पानं असतील ती घेऊ शकता, नसतील तर काय हरकत नाही डिश मध्ये काढू शकता. तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता.
आपण हे मोदक हळदीच्या पानावरती उकडवलेले आहे, त्याच्यामुळे हळदीच्या पानाचा मंद सुगंध या मोदकांना मिळालेला आहे आणि त्याचबरोबर हळदीचा जो हलकासा रंग आहे तो सुद्धा या मोदकांवरती उतरलेला आहे. आणि विशेषतः आपण जे केसर लावलेले आहे ना, त्या केसरमुळे मोदकाचा जो देखणेपण आहे ना तो अजून खुलून आलेला आहे. क्या बात आहे मित्रांनो. मग अशाच पारंपरिक पद्धतीने तुम्ही सुद्धा येत्या गणपती उत्सवामध्ये हे उकडीचे मोदक तयार करा. आणि मोदक तयार केल्याच्या नंतर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला सुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा, शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण अशाच मस्तपैकी साध्या सोप्या पारंपरिक रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असतात. चला अशीच एक साधी सोपी रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. आणि आठवणीने कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरिया म्हणून लिहायला विसरू नका. वेलकडून आजच्या या रेसिपीचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.